पनवेलमध्ये कचऱ्याची समस्या ही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आता महापालिका प्रशासनाला यावर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. पनवेलमधील कचरा उचलण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेली कंपनी समीक्षानं अचानक कचरा उचलणं बंद केलं आणि त्यामुळे पनवेलमध्ये कचऱ्याचं साम्राज्य वाढू लागलं. तर आयुक्तांनी कंत्राटदारावर कठोर कारवाई करत त्याला निलंबित केलं. यामुळे पनवेलमध्ये आता कचऱ्याचे ढीग साठू लागले आणि याचा नाहक त्रास आता पनवेलकरांना भोगावा लागतोय. दुर्गंधी तर मोठ्या प्रमाणातच पसरत आहे. सामान्य जनतेला म्हणजे कसं काय जीवन जगायचं, कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावी लागते. आज पनवेलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल वाढलेलं असताना पनवेलचं प्रत्येक हॉस्पिटल आज भरलेलं दिसत आहे तुम्हाला. याच्यावरून स्पष्टपणे जाणवल की या दुर्गंधीमुळे किती मोठ्या प्रमाणात तापाची साथ किंवा ताप किंवा वेगवेगळ्या प्रकारचा आजार या पनवेलकरांना जाणवत आहेत. या कचऱ्याच्या समस्येमध्ये कंत्राटदारावरून सत्ताधाऱ्यांचं काहीतरी गौडबंगाल असल्याचा दावा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलाय. जुन्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टला टाकलं नाही आणि 7 दिवसाची शॉर्ट नोटीस टेंडर काढतायत आणि 1 महिन्यासाठी देतात. जर एवढे आता 1.5-2 महिने असे घालवले तर 100% असू शकतं. एकीकडे कचरा प्रश्नावर राजकारण तापतंय तर दुसरीकडे कचरा उचलण्याचा दावा पालिकेकडून केला जातोय. बऱ्याच दिवसापासून जे कचऱ्याची ढीग तुम्हाला जे दिसत आहे ते समीक्षेचं काम चालू होतं तेव्हा होती. परंतु आत्ता आम्ही काय केले, दिवाळीला स्पेशल आम्ही स्पॉट तयार केलं आहे आणि आम्ही रात्रीची सफाई आणि रात्रीची कचरा उचलण्याची मोहीम हाती घेतली. त्याच्यामुळं काय होतं, जे अगोदरचे कचऱ्याचे ढीग दिसत होते ते आता पूर्णपणे दिसत नाहीत, कारण आम्ही रात्री 10 ते 3 हे एक्स्ट्रा वर्क करत आहे. नव्यानं स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेला कचऱ्याचा मोठा प्रश्न सोडवण्याचं आव्हान आहे. आधी सिडकोकडे असलेला उपनगरातील कचरा पालिकेला उचलायचा आहे आणि सध्या कंत्राट असलेल्या कंत्राटदारही कचरा उचलत नसल्यानं कचरा हा पालिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.